नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे विकीपी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. एनआयए एटीएस कडून राज्यात ठिकठिकाणी छापेमारी, दहशतवाद्यांना आर्थिक मदत प्रकरणात 16 जण ताब्यात. बिनागावच्या मुख्य रस्त्याचे हाल. नागरिकांनी चिखलामध्ये बेश्रमचे झाड लावून प्रशासन विरोधात नाराजी केली व्यक्त. दिला आंदोलनाचा इशारा. क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर दोन रशियन तरुणी देहव्यापार करण्यासाठी नागपुरात एका सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याची माहिती. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए ईडी आणि दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. तपास यंत्रणांनी 15 अधिक जणांना ताब्यात घेतले. राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एनआयएने मध्यरात्री 3 नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 PFIच्या कार्यालयावर छापा मारला, तर पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कयाम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोंडवा भागातील PFI कार्यालयावर छापेमारी केली आहे. पुण्यात PFI आपल्या हालचालीचे केंद्र तयार करत असल्याचे गुप्तचर संस्थांना संशय आलाय. एनआयए महाराष्ट्र दहशतवादाविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या छाप्यात PFIच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. PFIचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे. नक्षलवादी आणि माओवादी एकत्रितपणे 21-27 सप्टेंबर दरम्यान विलय सप्ताह साजरा करत आहे. या निमित्ताने त्यांनी काही पत्रके जारी केली आहेत. त्यामध्ये अग्निवीर भरती आणि शेतकरी आंदोलनामध्ये नक्षलवाद्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे नमूद केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रकामध्ये शहरी नक्षलवाद वाढवणे आणि लोकांना सरकारच्या विरोधात लढवण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अग्निवीर सैन्य भरतीत कसे भरती व्हायचे याची देखील त्यांनी योजना तयार केली असल्याचा खुलासा झाला आहे. कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बिना संगम गावाला जोडणारा मुख्य रस्ता चिखलाने भरलाय. तर या रस्त्यामुळे गावातल्या नागरिकांना येणे जाणे कठीण झाले आहे. तर या शाळकरी विद्यार्थी देखील या रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत. अनेकदा ग्रामपंचायत समितीला तक्रार करून सुद्धा या रस्त्याचे बांधकाम अद्याप करण्यात आले नाही. सततच्या पावसामुळे या रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असल्यामुळे चिखल तयार झालाय. तर गावातील जागृत नागरिकांनी या चिखलामध्ये बेश्रमचे झाड लावून प्रशासन विरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर येत्या काही दिवसात रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. पहा, बिना संगम गावामध्ये 2021-2022 या कालावधीमध्ये कमीत कमी 60-70 लाख रुपयांची निधी आली आहे. आणि ती फक्त मात्र रोडासाठी, सिमेंट रोडासाठी. परंतु ज्या ठिकाणी सिमेंट रोड बनवल्या पाहिजे त्या ठिकाणी न बनवता दुसऱ्या ठिकाणी बनून फक्त पैशाची लुटमारी ग्रामपंचायत व सोबतच बी डी मॅडमनी केलेली आहे. माझे आरोप सरळ आहे. मी कंप्लेंट पण या अगोदर केलेली आहे खूप साऱ्या. कारण की बिना गावात रोडाची व्यवस्था बरोबर आहे नाही. आणि या ठिकाणी मुख्य मार्गावर, बिना गावात जो आपण एंट्री करू त्या मुख्य मार्गावर खूप मोठं किचळ, हे गड्डे या ठिकाणी तयार झालेले आहेत. शाळेतले मुलं कसे जायचे, गावातले बाईकवाले जर जात असतील तर सर्कस सारखे त्यांना ते समजू पडते. याकडे कोणत्याही प्रशासनाचं लक्ष नाही. बिना गावाकडे पूर्ण असं म्हणजे टाकून दिल्यासारखं केलेलं आहे. बिना गावाच्या सचिवाला सांगा तरी ऐकत नाही, सरपंच सांगा ऐकत नाही, BDO मॅडमला येऊन फोन करून सांगा किंवा लेखी तक्रार द्या तरी त्यांचं पण लक्ष बिना गावाकडे नाही. आज जर समजा हा बिना गावाच्या रस्ता सुधारला नाही तर मी या ठिकाणी या रोडवरच बसून उपोषण करीन, आंदोलन करीन. प्रियकरासोबत मांडलेला डाव मोडून पुन्हा पतीकडे राहायला गेलेल्या प्रियसीवर मिनी ट्रक चढवून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ही घटना नागपूरमधील गुप्टीबोरीत घडली आहे. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. प्रमोद महादेव पाटील असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित 34 महिला किरण ही गुप्टीबोरीत राहते. ती विवाहित असून तिला एक मुलगा आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिची आणि आरोपी प्रमोद पाटील या दोघांची ओळख झाली. ओळखीतून त्यांची मैत्री झाली. प्रमोद यांचा जीव विवाहित असलेल्या किरणवर जडला. दोघांचे काही दिवस प्रेमसंबंध होते. पती आणि मुलगा घरी नसताना प्रमोद घरी येत होता. दोघेही शारीरिक संबंध ठेवत होते.
एके दिवशी दोघांनाही घरात पतीने रंगे हात पकडले, त्यामुळे दोघांनीही मार्ग मोकळा करीत पळ काढला। दोघेही सोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले। मात्र तिला पुन्हा पतीची आठवण येत होती, परंतु प्रियकर तिला सोडायला तयार नव्हता। तिने प्रमोदच्या नकळत पतीला फोन करून घरी परत येण्याबाबत विचारणा केली। पतीने मोठ्या मनाने माफ करत घरात घेणार असल्याचे सांगितले, त्यामुळे ती महिनाभरापूर्वीच पतीच्या घरी परतली। तेव्हापासून प्रमोद पाटील चिडला होता। तो किरणला वारंवार फोन करून पुन्हा पळून जाण्याचा तगादा लावला, परंतु ती त्याला प्रतिसाद देत नव्हती। चिडलेल्या प्रमोदने मंगळवारी सकाळी 8:30 वाजता कामाला जाणाऱ्या किरणच्या अंगावर मिनी ट्रक चढवून खून करण्याचा प्रयत्न केला। गंभीर जखमी झालेल्या किरणवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून बुपटीबोरी पोलिसांनी आरोपी प्रियकर प्रमोद पाटीलला अटक केली आहे। वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नागपुरात होत असून या पार्श्वभूमीवर रशियातून नागपुरात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या 2 रशियन तरुणींना सदरमधील एका इंटरनॅशनल दर्जाच्या हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले। दोन्ही तरुणी नागपुरात देहव्यापारासाठी आल्या होत्या अशी माहिती आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी नागपुरात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळण्यात येणार आहे, त्यामुळे नागपुरात विदेशातील क्रिकेटप्रेमींची गर्दी वाढणार आहे। अनेक विदेशी पाहुणे नागपुरातील नामांकित हॉटेलमध्ये थांबतात। ही बाब लक्षात घेऊन रशियन युक्रेन या देशातील 2 तरुणी देहव्यापार करण्यासाठी नागपुरात आल्या होत्या। दोन्ही तरुणी नागपुरातील एका सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याची माहिती आहे। त्यांचा व्हिसा दलालाने जप्त केल्याची माहिती आहे। यापूर्वीही नागपुरात रशियन तरुणी देहव्यापार करण्यासाठी आल्या असताना त्यांना पोलिसांनी अटक केली होती। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभरात सेवा सप्ताह साजरा करीत आहे। त्याचाच भाग म्हणून बिना संगम येथे श्रमदानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवण्यात आलाय। भारतीय जनता पार्टी बिना संगम तर्फे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेमध्ये गाव माझा अभियान कार्यक्रम राबविण्यात आलाय। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व आघाडी मोर्चाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते अभियानामध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला। तर यावेळेस तीर्थक्षेत्र बिना संगम मंदिर परिसरात श्रमदान करून स्वच्छता राबविण्यात आली। या अभियानाने विना ग्रामपंचायतीचे सचिव प्रामुख्याने उपस्थित होते, तर त्यांनी देखील श्रमदान करून गाव माझा अभियान या कार्यक्रमात सहभाग नोंदवला। कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। देशाचे पंतप्रधान, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त पूर्ण देशभर सेवा सप्ताह म्हणून सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे सेवा कार्य सुरू आहे।
हर ठिकाणी हर गावात। त्याचप्रमाणे महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रात पण सेवा कार्य म्हणून स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर अशा प्रकारचे कार्य सुरू आहे। त्याचप्रमाणे बिना गावामध्ये पण याच अनुषंगाने आम्ही पूर्ण भाजपा कार्यकर्ता व गावातील 9 युवक मुलं आम्ही 18 तारखेला मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेतले। तसेच आज 21 तारखेला आम्ही या बिना संगम तीर्थस्थळावर, जे विदर्भात नावा जिल्हा आहे आपलं बिना संगम तीर्थस्थळ, या ठिकाणी आम्ही स्वच्छता अभियान घेतलेलं आहे। या ठिकाणी खूप दिवसापासून या ठिकाणी अव्यवस्था आहे, इथं जे प्रशासन आहे, ग्रामपंचायत प्रशासन या ठिकाणी कोणती काही दखल किंवा कोणती काही नियोजन या ठिकाणी करत नाही। म्हणून आम्ही पुढाकार घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता व गावातील 9 युवक मुलांनी पुढाकार घेऊन माननीय मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी स्वच्छता अभियान घेतलेलं आहे। या ठिकाणी संपूर्ण परिसर आम्ही स्वच्छ करून सर्व व्यवस्थितपणे आम्ही या ठिकाणी कार्य करणार आहोत। आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने आदिवासी विकास विभागाकडून परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे। मात्र आधी शिक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये या योजनेचा प्रचार व प्रसार न झाल्याने आणि योजनेतील जाचक अटींमुळे एकही आदिवासी विद्यार्थी या योजनेचा लाभार्थी ठरत नसल्यामुळे खुद्द आदिवासी विभागालाच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी मिळाव्या व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून परदेशातील विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमासाठी ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा 10 विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी 2005 शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली। मात्र आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये योजनेचा आवश्यक प्रचार आणि प्रसार करण्यास विभाग मागे पडला आहे। तसेच योजनेमध्ये असलेल्या जाचक अटींमुळे एकही आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही। परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कसा घ्यावा, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती कुठून घ्यावी, परदेशी भाषांचे शिक्षण कुठून घ्यावे याची माहितीच विद्यार्थ्यांना नाही। शिष्यवृत्तीसाठी कुठल्या प्रक्रियेतून जावे याची माहितीच नसल्याने अर्जदार मिळत नाही। त्यामुळे आदिवासी विभागाने किमान 4 ते 6 महिन्याचा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू असून परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना तयार करावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम यांनी केली आहे। तर विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। तोपर्यंत बघत राहा विकीबी न्यूज। नमस्कार।